हॅलो मित्रांनो, कसे आहात? आज आपण मराठी बाराखडी या विषयावर शिकणार आहोत. समोर जायच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, मराठी बाराखडी. मराठी बाराखडीमध्ये स्वर आणि व्यंजन मिळून बाराखडी तयार होते. क ते ज्ञ हे सरे व्यंजन आहे व अ ते आहा हे सर्वे स्वर आहे. अ हे स्वर व्यंजनासोबत आधीपासून जुळलेलं असते व तसेच बाकीचे स्वर व्यंजनासोबत मिळून अक्षर किंवा बाराखडी तयार करते. हे समजण्याकरिता आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे. तर चला, घ घ अधिक अननसचा अ म्हणजे घ. घ घ अधिक आगगाडी आ, आचा काना म्हणजे घा. घ घ अधिक इमारत ई म्हणजे लहान विलायन टी, घी. घ अधिक इडलिंबू ई म्हणजे मोठी विलायन टी, घी. घ अधिक उंटाचा ऊ म्हणजे लहान उकार, घू. घ अधिक उसाचा ऊ म्हणजे मोठा उकार, घू. घ अधिक एडका ए म्हणजे घवर एक मात्रा, घे. घ अधिक ऐरणीचा ऐ घवर दोन मात्रा, घई. घ अधिक ओजेवाला ओ म्हणजे घो. घ अधिक औषधी औ म्हणजे खऊ. घ अधिक अंगठीचा अंग म्हणजे घन. घ अधिक आहा म्हणजेच गहा. घ या व्यंजनानंतर च या व्यंजनाविषयी आपण बाराखडी पुढील भागात शिकू. मुलांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला व लाईक करायला विसरू नका. बाय.